नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग गोवा. सुयश गावणेकराचो येवकार खबरो विस्तारांत. म्हादय ट्रिब्युनलान कर्नाटकाक दिल्ल्या अवार्डा आड घाल्ली याचिका सुप्रीम कोर्टांत दाखल. कोर्ट याचिका 28 नोव्हेंबराक सुनावणेक घेता. मुख्यमंत्री म्हणटा गोंयच्या कायदेशीर झुजांक मेजर बूस्ट. म्हादय अभयारण्यात सुरू केल्ल्या कळसा बंडोरा प्रकल्पाचे बांधकाम बंद करूंक गोंयच्या चीफ वायल्डलायफ वॉर्डनान कर्नाटकाक दिल्ली नोटीसूय कोर्टाच्या रेकॉर्डार सरकार हाडटलो. सर, व्हॉट हॅपन टुडे इन सुप्रीम कोर्ट रिगार्डिंग दिस महादई एसएलपी? सुप्रीम कोर्ट हॅज ॲडमिटेड अवर एसएलपी, फिक्स द मॅटर फॉर हिअरिंग इन अ वीक कमेन्सिंग फ्रॉम 20th of November, अँड सुप्रीम कोर्ट हॅज डायरेक्टेड दॅट द चीफ वाईल्ड लाईफ ऑर्डर शुड बी प्रोड्युस्ड ऑन रेकॉर्ड बिफोर द सुप्रीम कोर्ट. दीज आर थ्री ऑर्डर्स इन द सेन्स दॅट दीज आर थ्री ऑब्झर्वेशन्स ऑफ द सुप्रीम कोर्ट इन टुडेज ऑर्डर. Sir, what is the status of order of chief wildlife warden? He has already passed an order in the month of March, finally directing the Karnataka not to construct any project without obtaining any permission from him under section 29 of the Wildlife Protection Act. मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणतात गोयच्या कायदेशीर जुजाक मेजर बूस्ट मेळो. विजय म्हणतात जस्टिस डिले, कर्नाटक त्यांचे काम करून मेकळे जातले. आज 2023 ज्यो केसी चलता सुप्रीम कोर्टान, ह्यो 2018 आनी 2019 केसी, हाजो अर्थ कितें? आज जेन्ना ही लीग ग्रांट जाल्या ही केस येतली 24 नाल्यार 25 तुजो येवपाची शक्यता ना. हाजो अर्थ दीस इज जस्टीस फर्दर डिलेड एन्ड जस्टीस फर्दर डिनायड. कर्नाटका इज सिटींग प्रिटी. कर्नाटका सुशेगाद आहा. कर्नाटकान सगळें केल्ल्यान आमचे गोंयचे सरकारचे आदवोगादांनी थंय मागूंक जाय आशिल्लें कंटेम्प पिटिशनाचें कितें जालें. आमचे इंटरलोकेटरी एप्लिकेशन जे आमी घाल्ले ताचो सूक्ष्म लाया म्हण हाजेर क्लियर कट कळटा की हो गोंया खातीर हो कसलोच विजय न्ही, गोंयचो कांय जैत जावंक ना कळटा. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार. विश्वजीत आनी आपले मदीं कसलेंच कोफू जावं ना. विरोधक गरजे भायर एक एक इशू करतात. गोंयचे उदरगतीक आमी दोगूय एक. मुख्यमंत्री प्रमोद सावंत पैकूळ पुलाच्या उक्तावणाक उलयलो. 2 वर्सां फाटी तावते वादळ उतळंगारांत आयिल्ल्या हुंवारांत पैकूळचो पूल व्हांवन गेल्लो. विश्वजीत म्हणटा ही वेगळी सत्तरी. सगळी कडेन बरें इन्फ्रास्ट्रक्चर हेल्थाच्या बाबतींत आमी दिना. ह्युमन रिसोर्स बरो क्रिएट करून दिला, म्हणजे प्रत्येक पीएससी सीएससी आरएमडी ह्या सगळ्या लेवलाचेर गोंयांत ज्या पद्दतीन हेल्थाच्यो सोयी आसा तुम्ही खंयच्याय राज्यात वचून कंपेरिजन करून पळयात, तुमकां अश्यो सोयी खंयच्याच राज्यांत मेळच्यो ना. फक्त आणि फक्त गोंयांत आसा ताज्या खातीर आम्ही कॉम्युनिकेट करतात, तो प्रयत्न करतात. हांव कोण ते म्हणना, मागीर ते म्हणटाले आपल्याचेर उडून घेता म्हणटाले, त्यासाठी हांव तितूर वचना. बट बरेचशे फावटी कन्फ्युजन क्रिएट करपाचो जावं ते विरोधक हे कन्फ्युजन क्रिएट करपाचो प्रयत्न करता. आमच्या दोघांच्या मदीं अशा पद्धतीचे कसलेच कन्फ्युजन ना. राज्याचो विकास इतकी जास्त आम्ही ज्या तऱ्हेन संघटीत जाऊन लागले सत्तरीन आणि आपुलकी एकमेका बद्दल एक प्रेम, तसोच आम्ही तुमचेर प्रेम जाय तितले तुमच्या वांगडा झगडटले, तुमचे कडल्यान हक्कान आम्ही कामां करून घेतले, म्हणजे आमचो मतदारसंघ आमचो आम्ही सुरू करतले आणि आमचे हांव एक सांगता आयज की आमचो मतदारसंघ ह्या तरेचो मतदारसंघ हा ज्या मतदारसंघाच्या माध्यमातल्यान फुडले वेंचणूक आसू काय खंयचे इलेक्शन आसू आमकां कांयच फरक पडना, कारण आमचो लोक संघटीत असताना आम्ही ह्या तरेचो आवाज करतले की डायरेक्ट मोदीजी जे मेजा पर्यंत वयतले. खूप बरे दिसता आज आमचे फायनली हो जे स्वप्न आशिल्ले आमच्या 70 वासियांचे इतल्या वर्सांचे ते साकार झाले. आणि हे इतले शक्य झाले कित्या खातीर, ही आमची ही डबल इंजिन सरकारा खातीर. आग्वाद जेल म्युझियमाची एंट्री फी कोणाक परवडपाची ना. ट्युरिस्टां बरोबर गोंयकारय. देशी ट्युरिस्टांक 200 रुपया, फॉरेनरांक 400, गोंयकारांक 100 रुपये फी. ते भायर मोटारींक 4 वरांक पार्कींग फी 100, टू व्हिलरींक 50 रुपये दवरल्या. ट्युरिस्ट म्हणटात चडांत चड 50 रुपया आसूं येता. गोंयकार म्हणटा गोंयकारांक इतिहास कळूंक जाय जाल्यार एंट्री फी आसूंक जायना. आग्वाद जेल म्युझियमांत देशी ट्युरिस्टांक 200 रुपया दरेकी फी, विदेशींक 400, गोंयकारांक 100 रुपया एंट्री फी. देशी ट्युरिस्ट म्हणटात 200 खूप जाता, चडांत चड 50 जाय. एंट्री फी बरोबर पार्कींग फी खूप आसा,
मोटारिंग 100, टू व्हीलरिंग 50 रुपया. लोकांनी येऊन जाय झाल्यास रेट देऊची. 200 इज कॉस्टली आहे, थोडा बहुत कॉस्टली आहे, नॉट अफोर्डेबल वाय. और पेमेंट अगर 200 लिया जा रहा है तो उस हिसाब से यहाँ पर व्यवस्था भी सरकार को करानी चाहिए. वो गवर्नमेंट को इस प्रकार की व्यवस्था यहाँ पर उपलब्ध करानी चाहिए. सरकार को मैसेज देना चाह रहे हैं कि यहाँ का जो रेट है उसको कम किया जाए, क्योंकि यहाँ पर उस हिसाब से क्राउड भी आएंगे और क्राउड इंक्रीज होगा तो आपका टैक्स भी, आपका रेवेन्यू भी इंक्रीज होगा. नो, दैट इज नॉट अफोर्डेबल बिकॉज इट इज़ टू मच. 200 मीन्स इट इज़ टू मच. कैन बी रिड्यूस टू 50 और 70. यू शुड थिंक अबाउट दैट. गवर्नमेंट हैज टू थिंक दैट. Every person cannot afford that much price. गोयकारांक 100 रुपया फी बरोबर न्ही म्हण प्रतिक्रिया. इतिहास कळपाक जाय झाल्यार गोयकारांनी येऊंक जाय, त्यांना एंट्री फी असूंक जायना. पहिली गोयकारांक आयडी कार्ड टाकून फ्री एंट्री मेळटाली. म्हाका दिसता भितर जे कितें पळोवपाक मेळटा ते आमचे कितें जे फ्रीडम फायटर्स आसा तेंचो स्ट्रगल ते पळोवपाक तरी तेंच्यांनी चार्जीस लावचे न्हू. लोकांक कळपाक जाय की हांगासर कितें अत्याचार जाल्लेले आसा, कशें कितें जाल्लेले आसा. आणि 100 रुपीज पर पर्सन थंय इतले वर्त ना कितें पळोवपाक. तेंच्यांनी अर्धेक जे कितें आसा ते बंद दवरलेले आसा. स्टुडंटा खातीर नवसराज सागावकार. 2 वर्सांनी गोंयात कुशळ कामगारांचो उणाव आसचो ना. राजभवनाचेर वायब्रंट गोवा कार्यावळींत मुख्यमंत्री उलयलो. गोंयाक अक्षय उर्जा मळार 1 राज्य करपाची सरकाराची मोख. गोंय सरकारान हातांत घेतिल्ले अप्रेंटिशीप उपक्रमा सकयल तरणाट्याचे स्किल डॅव्हलपमेंटाचेर काम जातलें. 15 जुलयाक 10,000 भुरग्यांक अप्रेंटिशीप लॅटरां. याच्या अंतर्गत अप्रेंटिशीप स्कीम आम्ही लॉन्च केल्या आणि माझी रिक्वेस्ट असा की याच्या अंतर्गत आपल्याला 10,000 युथ स्किल रिस्किल आणि अपस्किल करपा खातीर द गव्हर्नमेंट इज सेइंग 5,000 युथ अंडर द स्किलिंग प्रोग्राम. आय एम रिक्वेस्टिंग यू पीपल, कारण तुम्ही सगळ्यांनी 5,000 करपाचे ऑलरेडी पोर्टलाचे, त्याच्या खातीर सगळ्यात पहिल्या पिढी सगळ्या जाणांक खूप खूप धन्यवाद. तुम्ही पोर्टलाचेर अपलोडही केले, मोर देन 6,000 फ्रॉम द प्रायव्हेट इंडस्ट्री अपलोड केला. अप्रेंटिशीप कंटिन्युअस अजूनही बी खूप जण जे असले ते पोर्टलाचे अपलोड करूया. हजार फुडे आम्ही गोयात तुमकां सगळ्या सेक्टरात फ्रॉम द फार्मा टू आयटीआय टू आयटी टू कन्स्ट्रक्शन ह्या सगळ्या इंडस्ट्रीतली स्किल मॅनपावर आम्ही सगळ्या जाण तयार करपाक शकतले. विथ युअर हेल्प म्हाका पॉसिबल जातले. इन फ्युचर आम्ही केन्नाच म्हणजे आमच्याकडे स्किल मॅनपावर भायर ना, खंयच्या तरी भायल्या स्टेटीचे गोयाक अक्षय उर्जा मळार 1 करपाची सरकाराची मोख. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश गाडी आणि व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत. अनुसो व्हायब्रंट गोवा इन्स्पायरिंग गोवन बिझनेस हाऊस ऑफ द इयर 2023 पुरस्कार फॉमेंतो उद्देग समूहाक फावो झाला. इन्स्पायरिंग गोवन लायफ टायम अचीवमेंट पुरस्कार 2023 नंदा SN खवटेक फावो झालो. राजभवनाचेर जाल्ल्या व्हायब्रंट गोवा कार्यावळींत गोंय इन्स्पायरिंग अवॉर्ड मुख्यमंत्र्याच्या हातांत फॉमेंतो रिसोर्सिसाचो संचालक जो लुईसान घेतलो. राजभवनाचेर जाल्ल्या व्हायब्रंट गोवा कार्यावळीत इन्स्पायरिंग गोवन बिझनेस हाऊस ऑफ द इयर 2023 पुरस्कार फॉमेंतो उद्देग समूहाक फावो झाला. इन्स्पायरिंग गोवन लायफ टायम अचीवमेंट पुरस्कार 2023 नंदा SN खवटेक फावो झालो. पर्यटन ब्रँडाचो पुरस्कार टाटा ग्रुपाच्या इंडियन हॉटेल्सांक मेळ्ळो.
प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश गाडी आणि रुपेश राऊत. गोयात टुरिस्ट म्हणून येऊन फेक डॉक्युमेंट देऊन रेंट आ बायक घेऊन फुजो. पणजे पोलिसेन कोल्हापूरच्या 32 वर्षांच्या सद्दाम जमादाराक उखल्लो. ताचे कडच्यान 3 स्कूटरी आणि 1 मोटरसायकल जप्त. कळंगुटे रेंट आ बायक चोरयेच्या प्रकरणात सद्दाम भितर आशिल्लो. जामिनार भायर येतनाच ताणें परत गाडयो चोरल्यो. गोयात टुरिस्ट म्हणून येवप, फेक डॉक्युमेंट देऊन रेंट आ बायक घेऊन फुज्ज्यो मारप, असले प्रकार हाली वाढपाक लागल्यात. तिघांनी पुलिसेत कागाळ केल्या उपरांत पुलिसेन अभ्यास करून सापळो रचून कोल्हापूरच्या सद्दाम जमादाराक रेड हँडेड धरलो. 4 गाडयो जप्त, सगळ्यांच्यो नंबर प्लेटी बदलिल्ल्यो. एका ॲपा वयल्यान फेक डॉक्युमेंट करून ताचे कर्म. ही ऍक्च्युली एव्हरी टाइम ही यूज टू कम अँड ही यूज टू हॅव डिफरंट आयडेंटिटी. इसमें इंटरेस्टिंग चीज ये है कि दिस पर्सन यूज ए गूगल ऐप, गूगल का कोई पिक्चर एडिटिंग ऐप, जिसमें इन्होंने ये जो आईडी कार्ड्स है, ड्राइविंग लाइसेंस या आधार कार्ड, उसको अपने फोटो लगा के अलग अलग नामों से इन्होंने इधर से चोरी किया. वी हैव रजिस्टर्ड केसेस एंड वी हैव लिंक्ड 5 केसेस विद दिस पर्सन. ह्या आधी कळंगुटे रेंट अ बाइक चोरीच्या प्रकरणात ताका धरिल्लो. जामिनार बाहेर येऊन कर्म. ये सारे रेंटे बाइक के जो शॉप्स है, हमने इनको इन्फॉर्म किया था कि दिस पर्सन कम्स टू योर नोटिस, ही शुड बी इन्फॉर्म. तो हमें ऐसा इन्फॉर्मेशन मिला, तब वी आर एबल टू कैच द पर्सन. दिस पर्सन वॉज सदाम वॉज अरेस्टेड अर्लियर इन कलंगूट ऑल्सो. उस टाइम उनसे हमने 6 गाड़ी रिकवर किया था. अभी ये उस केस में, कलंगूट वाला केस में बेल में है. बेल में आने के बाद यस अगेन स्टार्टेड डूइंग दिस. प्रुडंटा खातीर चेतन गवज. संजीवनी कारखानो बंद पडिल्ल्यान कामगारांनी VRS घेऊची म्हणून सरकाराचे नोटिशे उपरांत कामगारांचेर आकांत. संजीवनीच्या कामगारांच्या 2 युनियनांची एकठांय बसका झाली. कामगार VRS घेऊक तयार नात, तांकां दुसऱ्यो सरकारी नोकऱ्यो दिवच्यो म्हूण मागणी. संजीवनीच्या कामगारांनी VRS घेऊक नकार दिलो. फुडाराचो प्रश्न उप्राशिल्ल्यान कामगारांच्या 2 संघटनांनी एकठांय बसका घेतली, आपली बाजू मांडली. आम्ही ऍडमिनिस्ट्रेटराक परतून सांगले, तू एक बेस्ट ऍग्रीकल्चरल ऑफिसर या कंपनीच्या सुदैवान तू ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून येल्लो आहा. तू तुझे नेतृत्व खाला ही कंपनी वयर काढूंक शकता. जी फार्मा आयज पडीत पडलेली, तातूंतल्यान जे तरकारी आणि किती सगळं ऊस आणि सगळं किती तयार जाता, ताचो या संजीवनी कामगारांक आणि त्यांचं फुडार देऊ शकता. त्याका लागून तुवें आमकां सपोर्ट करूंक जाय आणि सरकारा फुडें आमचे प्रश्न घालूंक जाय. दुसरो विषय आम्ही सांगले की कामगारांचे पेमेंट दिवपाचे सरकारा लगी आणि एक्सटेंशन घे. 80 कामगारांक भायर मारला ओ भायर दवरला, त्यांचे नोकरीचे एक्सटेंशन 1-6 महिने घे. कित्याक सरकारान त्यांना एक्सटेंशन देऊ नातलेले. त्याचबरोबर पगार एलोकेट करून घे. प्रुडंटान MD सतीश नायकाक कामगारांच्या इश्यूचेर विचारले. तातून कशें आसता की जेन्ना फॅक्टरीज बंद पडल्या, तांचे पोटार कोणें हे गाव कायदे बरे दिसना, पण तांकां खंय ना खंय तरी ऍबजॉर्ब करपाचे, हे खंय तरी ऑन ह्युमॅनिटरी ग्राउंड तरी करपाक जाय. ओके, सो सरकार तेजेर कितें आहा ते योग्य डिसिजन घेतले. कित्याक ही सगळ्यांक सरकाराक तरी हाजेर जाणीव आसा आनी ते तातूंत ते पावल फुडें वयतले. गोवा इंजिनियरिंग कॉलेजीच्या भुरग्यांनी सेक्शनलायझर रिमोट कंट्रोलर तयार केला. भुरग्यांनी कॉलेजीचो प्रोजेक्ट म्हणून हो रिमोट कंट्रोलर केल्लो. ताचो भौशीक मळार लाव जातलो. वीज मंत्री सुदिनान रिमोट कंट्रोलर लॉन्च केलो. ह्या रिमोट कंट्रोलावरवीं 11 KV लायनींतलो फॉल्ट सोदप खंय आतां सोंपें जातलें. ऑफकोर्स व्हॉटएवर यू हॅव डन इन दंदरवन आय अंडरस्टँड, बट रिमोट प्लेसीसूय ते करपाक जाय. आतां रिमोट प्लेस म्हणजे आमचे 70 विभाग आसा, दॅट इज ऑलवेज कंप्लेन. ते एवरी डे आमकां प्रत्येक कंप्लेन ही त्या 10-12 70 आपल्यातल्यान चड येता. त्या खातीर थंय हो जो सेक्शनलायझर वापरले जाल्यार म्हाका दिसता मोठ्या प्रमाणांत आमचे जे त्रास आसा ते कमी जातले अशें म्हाका दिसता. वेरी
zero, our lines lengths are almost 20, 30, 40, up to 60 kilometers. And when there are fault, how to locate exactly which is the faulty section and how to isolate the faulty section, restore the healthy line, as the student already detailed out. It's a big challenge. Sometimes it takes from 8 hours to 24 hours. And I'm sorry to say, but sometimes, you know, it takes more than a day. Because there are multiple faults on this overhead line, especially in these regions. Pune, Udgaon, Bicholi, where the lines are passing through dense forests. We have developed and we have implemented a unit on 11 kV overfitter at Nandanwan. And it was successful trials in the Nitya Mandiji. And the whole credit, of course, goes to our Jayesh Priyodkar sir and Nitin Prabhu sir. They are constantly they are coordinating the on-site testing. आणि आमची खात्री असा की या प्रोजेक्टा खातीर या प्रोडक्टमुळे डिपार्टमेंटाचा खूप फायदा होतो. कित्याक त्याचं जर टाइम सेव्ह जातो की जो फुल प्रोसेस जो असा सेक्शनायझर ऑपरेट करप, फॉल्टी सेक्शन आयसोलेट करप आणि हेल्दी सेक्शन रिस्टोर करप हे न्यू इन नो टाइम जातले. ही आशिल्ली सकाळची अपडेट. परत रोखडेच मिळूया. प्रुडंट टॉक फॉलो करात वेबसाईट, ट्विटर ॲप, फेसबुक पॉडकास्ट, टाटा स्काय ॲप, जिओ टी व्ही ॲप आर. बी प्रुडंट, बी सेफ. वॉचिंग प्रुडंट. देव बरें करूं.